आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कसबा बावड्यातील वृद्ध महिलेचा सलग दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह। कसबा बावडा येथील 63 वर्षाची महिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा जनता हादरली आहे। ही महिला खासगी दवाखान्यात उपचार घेत होती, तब्येत खालावल्यामुळे सीपीआर रुग्णालयात दाखल करून स्वॅबची तपासणी करण्यात आली। खबरदारी म्हणून त्या ठिकाणी मनपा प्रशासनाने स्वच्छता व औषधाची फवारणी करण्यात आली आहे। तसेच त्यांच्या 5 नातेवाईकांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। कसबा बावड्यातील नागरिक भीतीखाली आहेत। बावड्यात सध्या शांतता पसरली आहे। तसेच रस्ते गल्ली बोळ बंद करण्यात येऊन पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। कोल्हापुरातील नागरिकांनी इतर कामाशिवाय बाहेर पडू नये, योग्य खबरदारी घेतल्यास या कोरोना व्हायरसला थांबवू शकतो अशी चर्चा लोकांच्या मधून ऐकण्यास येत आहे। परंतु प्रश्न असा पडतो की घरात थांबणार कोण? जी मंडळी चर्चा करीत आहेत ते व बिनकामाचे रिकाम टेकडे या सर्वांनी अजून काही दिवस प्रशासनाच्या नियमांचं पालन करून साथ द्यावी असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर।